नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आत्ता आपण आहोत रमेश तेंडुलकर उद्यानामध्ये। हे आहे चेंबूर लोकेशनमध्ये आणि इथे आपण साधारणतः वर्षापूर्वी गार्डन वर्क केलं होतं। तर आज आपली साईड विजिट आहे। आपण मला मी दाखवून देतो की आज आपण या गार्डनमध्ये काय काय प्लांटेशन केलं होतं, काय गार्डन वर्क केलं होतं। हा सर्व पूर्ण गार्डन परिसर आहे, आज आपण बघून घेऊया। बस हे बघा आता। तर सुरुवाला मी हा पोर्शन दाखवून देतो। येथे आपण हेलिकोनिया लावले होते, ग्रोथ बऱ्यापैकी झाली आहे, पण काहीसे प्लांट डेड झाले आहेत। हा लॉन एरिया आहे, साधारण 10,000 स्क्वेअर फीटमध्ये। आणि आपण यामध्ये जो लॉन लावला आहे तुम्हाला दाखवून देतो, आहे पास पालम। तर इथे आपण मॅन्युअली पास पालम लावला होता हा पूर्ण पोर्शनमध्ये। समोरचा जो पॅच आहे, ह्या पॅचमध्ये आता लॉन कटिंग झालेलं आहे। लॉनची ग्रोथ खूप फास्ट झालेली आहे। बाकीचा लॉन जो आहे आता कटिंग करायचा शिल्लक आहे। हे तुम्हाला जे माउंटन टाईप दिसतात ना, हे मी बनवलं होतं, कारण की ह्या पॅचमध्ये मुलं क्रिकेट भरपूर खेळायचे आणि खेळू नये त्या कारणासाठी हे बनवण्यात आलं होतं। कारण लॉनची रिक्वायरमेंट होती स्पेशली बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे। तर जर क्रिकेट ग्राउंड झालं असतं तर इथे लॉन पॉसिबल झालं नसतं, तर त्यासाठी इथे लॉन लावण्यात आलं। ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला दाखवून देतो, आम्ही ह्या माउंटनवरती ब्लॅक फायकस लावले होते, ज्याचा आता शेपिंगचा टाईम आहे। त्याला आपण थोड्या वेळाने याला शेप देऊ। बरेचसे प्लांट्स आहेत जे आपण इथे लावले होते। इथे मोगरा आहे, पाम आहे तिथे, आणि त्याच्यानंतर हेमिलिया। समोर आपण बघू शकता मिनिचर हेमिलिया लावलेला आहे। आपण संपूर्ण प्रोजेक्टला आपल्याला साधारणतः 2 महिने लागले बनवायला आणि आज वर्षभरांत मी ते व्हिजिट करतो आहे। इथे आपण रोहिलिया लावला होता, बऱ्याच ठिकाणी तो डेड झालेला आहे। मिनिचर तगर्स आहेत आणि रेगेस्टोमिया सेंटरमध्ये आपण लावला होता। प्लांट डेड झाले कारण याचं मेंटेनन्स आपल्याकडे नाही, याचा मेंटेनन्स सध्या महानगरपालिकेकडे आहे। आता पुन्हा इथे प्लांट स्टॅब्लिश होणार आहे, हे प्लांट डेड झाले। ह्या पोर्शनमध्ये सध्या कोयनल तुम्हाला दिसते, कोयनल प्लांट बऱ्यापैकी आता ग्रो झालेला आहे। तर याचं पण शेपिंगचा टाईम आहे। हा जो पिंपळाचा चवटा आहे, इथे आम्ही भरपूर प्लांट लावले होते, जे इनडोअर व्हेरायटी जे असतात। ॲग्लोनिमाची पूर्ण व्हेरायटी इथे होती, पण आत्ता सध्याला आपल्याला एकही ॲग्लोमा इथं दिसत नाही आहे। तर हा पोर्शन वगळता बाकी जे पोर्शन्स आहेत तिथे आपण प्लांटेशन करणार आहोत। गार्डनचे जे बॉटर्स आहेत तिथे मोठमोठे फॉरेस्टेज लावलेत आपण। सप्तपर्णी, ॲलेस्टोनिया, मँगोज आहे आणि बदाम्स वगैरे इतर व्हेरायटीसुद्धा आहेत इथे।